18 अक्टोबर रोजी शुभारंभ श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल अपलिया चंद्रपुर मध्ये श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल वेडिंग कलेक्शन ब्राइडल लहंगास सैरीज चुड़ीदार ड्रेस मटेरियल्स वेस्टर्न वेयर किड्स वेयर मेंस वेयर 18 अक्टूबर रोजी महा शुभारंभ श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल कस्तूरबा रोड चंद्रपुर महाराष्ट्र। आप देख रहे हैं पार्थेश्वर समाचार सत्य परमो धर्म। चंद्रपुर से एक बड़ी खबर सामने आई है जहां इंजीनियरिंग कॉलेज का छात्र बाईपास मार्ग से ट्यूशन जाते वक्त कुछ लोग उसका मोबाइल फोन छीनकर भाग निकले, लेकिन आरोपी को शहर के सुसज्ज पुलिस की अपराध जांच टीम ने कुछ ही घंटों में गिरफ्तार कर लिया। नेरी वार्ड दुर्गापुर निवासी राहुल जगदीश पिल्ले, रोहन शंकर राठौर और आदित्य शालिक गोमासे दोनों दुर्गापुर चंद्रपुर में रहने वाले ऐसे तीन आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया। कुल 76,999 रुपये का मुद्दे माल जब्त किया गया है। दरअसल सरकारी इंजीनियरिंग कॉलेज का एक छात्र इंजीनियरिंग हॉस्टल में से 4 मई को शाम 5 बजे बाईपास के रास्ते से पैदल ट्यूशन के लिए जा रहा था, तभी बजाज विद्या भवन के पास एक अवेंजर मोटरसाइकिल वाहन में 3 लोग उसके पास पहुंचे और कहा कि मुझे कॉल करना है, मोबाइल दो, मुझे ट्यूशन के लिए देर हो रही है। जब छात्र ने जवाब दिया किसी और से मोबाइल फ़ोन मांगो, तो मोटरसाइकिल के बीच में बैठे आरोपी ने छात्र के हाथ से रियलमी का 10 प्राइम मोबाइल छीन लिया और मोटरसाइकिल पर भाग गया, जिसके बाद पुलिस थाने में शिकायत करने पर 303/2023 धारा 392 34 IPC दर्ज कर जांच शुरू की गई। घटना की गंभीरता को देखते हुए सपोनी रमीज मुलानी और DB टीम मौके पर पहुंची और CCTV फुटेज खंगाल कर तलाशी शुरू की। सूचना के अनुसार लालपेट इलाके में 3 युवक मोटरसाइकिल पर सवार होकर जा रहे थे। अपराध जांच दल ने जाल बिछाया और तीनों आरोपियों को सफलतापूर्वक गिरफ्तार कर लिया। इसमें आरोपी के पास से 16,999 रुपये मूल्य का रियलमी कंपनी का मोबाइल जब्त किया गया। पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी, अपर पुलिस अधीक्षक रीना जनबंधु, अनुमंडल पुलिस पदाधिकारी सुधीर नंदनवार, पुलिस निरीक्षक सतीश सिंह राजपूत और SP सपोनी रमीज मुलानी के मार्गदर्शन में कार्यवाही की गई। शाम की कल शाम 5 बजे की घटना है। हर्षवर्धन काड़े नामक एक इंजीनियरिंग का लड़का है, वह वही के हॉस्टल में रहता है और वो ट्यूशन के लिए जब शाम को जा रहा था पैदल रास्ते से, तो 3 लड़के बजाज एवेंजर गाड़ी पे आके हमें कॉल करना है करके उसको मोबाइल मांग रहे थे। वह मोबाइल पे बात करते हुए या मोबाइल देखते हुए जा रहा था, तो इन्होंने उसको कि हमें कॉल करना है, हमें थोड़ी देर के लिए मोबाइल दो बोले, तो उसने वो नकारा। नकारने के बाद तुरंत उस 3 लड़कों में से एक लड़के ने उसका मोबाइल छीन के तीनों भाग गए। ऐसा 17,000 रुपये का उसका रियलमी मोबाइल लेकर वो भाग गए थे। उसके बाद हमको जैसी सूचना मिली तो हमने फिर फिरियादी को पूछताछ करके ऑफेंस रजिस्टर किए और उसके बाद तुरंत तफ्तीश जारी किए। जिस रूट से भागे थे या जिधर से आ सकते थे या जिधर जा सकते थे, दोनों तरफ के हमने CCTV फुटेज चेक किए। CCTV फुटेज के आधार पर हमने उनका हुलिया जाना और हुलिया के आधार पर से हमने रात भर सर्चिंग ऑपरेशन करके वो तीनों को ढूंढ निकाला है। और तीनों को ढूंढ निकालने में हमारे सिटी के PI राजपूत साहब, उसी तरह API मुलानी और DB के जो इंचार्ज है भोंगाड़े और उनकी पार्टी, इन्होंने काफ़ी मेहनत लिए और हमने 4 घंटे के अंदर उन तीनों को ढूंढ निकाला और तीनों से वो मोबाइल और उन्होंने जो इस वारदात के लिए जो मोटरसाइकिल का यूज़ किया था एवेंजर गाड़ी, ऐसा 77,000 का मुद्देमाल भी हमने हस्तगत किया है और आगे PCR लेके और उन्होंने घटना की है क्या इस तरह की, ये भी तफ्तीश की जा रही है और तीनों अभी सलाखों के पीछे। समय करियर इंस्टीट्यूट 100% सफलता का ट्रैक रिकॉर्ड। पिछले साल 14 से अधिक छात्रों को प्रतिष्ठित मेडिकल और इंजीनियरिंग कॉलेजों में प्रवेश मिला, जैसे IIT खड़गपुर, जलगांव मेडिकल, पुणे नागपुर, औरंगाबाद, वर्धा और सांगली। हमारे छात्र मंथन सवई का MBBS में गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जलगांव के लिए चयन हुआ और मीत मेश्राम ने एरोस्पेस इंजीनियरिंग के लिए IIT खड़गपुर में प्रवेश पाकर सफलता हासिल की। हमें सौम्या करियर इंस्टीट्यूट में सर्वोत्तम शिक्षण और प्रैक्टिकल प्रशिक्षण मिल रहा है। सौम्या करियर इंस्टीट्यूट में बेस्ट पढ़ाई, सांस्कृतिक और खेल की सुविधाएं मिलती है।
हम यहाँ अपने शिक्षकों से कभी भी कोई भी शंका या सवाल कर सकते हैं और वे हमें हमेशा समाधान देने के लिए तैयार रहते हैं। आपका बच्चा हमारी अगली सफलता की कहानी बन सकता है। समया करियर इंस्टीट्यूट, सीमित सीटें, उचित शुल्क। संपर्क करें 9271526128 या 9168901429। पता सौमया कैंपस, आकाशवाणी रोड, वड़गांव वार्ड, चंद्रपुर। वरोरा के नर्मदा पेंडोर और दत्ता बोरीकर ने 2014 में वरोरा शहर में तेजस्विनी नगरी सहकारी पद संस्था की स्थापना की। इसमें टेमुर्दा, खंबाड़ा, माडेली, नागरी, शेगांव आदि ग्रामों के अभिकर्ताओं और जमाकर्ताओं के साथ साथ वरोरा शहर और ग्रामीण क्षेत्र के नागरिकों के माध्यम से लगभग 2 से 3 करोड़ रुपए का निवेश दैनिक मासिक रूप से जमा, वार्षिक जमा और सावधि जमा किया गया। वर्ष 2017 के आसपास संस्था की अध्यक्ष नर्मदा पेंडोर और उनके पति दत्ता बोरीकर ने एकत्रित धन को इस संस्था में रखा और संस्था के एजेंटों और जमाकर्ताओं को पिछले 6-7 साल से लटकाए रखा। इसी बीच वर्ष 2019 में संस्था के संचालक के खिलाफ थाने में शिकायत की गई, लेकिन पुलिस ने कोई कार्रवाई नहीं की और अब भी 28 जनवरी 2023, 27 फरवरी 2023 और 31 मार्च 2023 को थाने और जिला पुलिस अधीक्षक को शिकायत दी गई, लेकिन पुलिस ने कोई कार्रवाई नहीं की। एक और पुलिस संचालकों पर कार्रवाई नहीं कर रही तो दूसरी ओर संस्था के अध्यक्ष नर्मदा पेंडोर और उनके पति ने एजेंटों और जमाकर्ताओं को जान से मारने की धमकी देकर चुप करा दिया। लेकिन 3 मार्च को एजेंट नलिनी जोगी महिला को दत्ता बोरीकर ने जान से मारने की धमकी दी और उसके साथ मारपीट भी की। इस क्रेडिट संस्था के अध्यक्ष और निदेशक जमाकर्ताओं से करोड़ों रुपए लूट रहे हैं, लेकिन पुलिस प्रशासन जानबूझकर इसकी अनदेखी कर रहा है। इसलिए संस्था के एजेंटों और जमाकर्ताओं को आत्महत्या करने का समय आ गया है। इसलिए पुलिस प्रशासन निदेशकों के विरुद्ध जमाकर्ता संरक्षण अधिनियम 1999 के अंतर्गत तुरंत अभियोग दर्ज कर निदेशकों की अचल संपत्ति जब्त कर जमाकर्ताओं को धनराशि वापस करे, नहीं तो सभी अभिकर्ताओं और जमाकर्ताओं को जिला पदाधिकारी कार्यालय के सामने भूख हड़ताल करने के लिए मजबूर होना पड़ेगा। ऐसा इशारा प्रेस कॉन्फ्रेंस में एडवोकेट मंजू लेडंगे, जिला उपाध्यक्ष राजू कुकडे, नगर अध्यक्ष विजय तुर्कयाल और संस्था के एजेंट जमाकर्ता नालिनी जोगे, रोहिणी पाटिल, प्रीति आत्राम द्वारा दिया गया। इस मौके पर सुनील चिल बिलवार सहित अन्य कार्यकर्ता मौजूद रहे। मी नलिनी जोगे, मी पहिले शिवसेनेमध्ये काम करत होते आणि दत्ता बोरीकर आणि नर्मदा बोरीकर हे शिवसेनेचे नेते होते, तर त्यांच्या जवळची होती, तर मी त्यांच्यासोबत पहिलेपासून काम करत होती, म्हणून मी त्यांच्या पतसंस्थेमध्ये काम करायला लागली। त्या लोकांनी मग पतसंस्था खोलल्यानंतर मी एजंट झाले, पण त्यांनी आजपर्यंत मला काही पैसे दिले नाही। मला लोकांच्याकडून मारहाण केली, त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, माझी साडी सोडण्याचा प्रयत्न केला आणि माझे जर पैसे मिळाले नाही, मला न्याय मिळाला नाही, तर मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। या माझ्या आत्महत्येला पोलीस प्रशासन, वरळा तालुका आणि AR ऑफिस आणि सगळे शिवसैनिक, शिवसेनेचे नेते जबाबदार राहील। मला म्हणून न्याय मिळून द्यावा, कारण मी खंबाड्यातील एक गरीब महिला आहे। माझा एक मुलगा बाहेर शिकत आहे, माझे पती साधे शिंपल आहे, मी खूप गरीब घराण्यातली आहे। मला फक्त न्याय मिळून द्यावा ही माझी विनंती। वरोरा शहरातील तेजस्विनी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपयाच्या ठेवीदारांनी ठेवलेल्या आहेत। एजंटनी ज्या पद्धतीच्या ज्या ठेवीदाराकडून आणल्या, त्या सगळ्या जे पैसे कोट्यवधी रुपयाचे आहे, त्या पतसंस्थेच्या अध्यक्षा नर्मदा पेंदोर आणि त्यांचे पती दत्ता बोरीकर यांनी पूर्ण पैसे जे त्याची अपराधभर केलेली आहे, आणि म्हणून 2013 ते 2017 दरम्यान जे काही पैसे ठेवीदारांनी ठेवले, त्या सर्व पैशाचे अपराधभर झाल्यामुळं एजंट लोक जे आहे पूर्णपणे भयभीत आहे, कारण त्यांना मारण्याच्या, जीव मारण्याच्या धमक्या येत आहे। ठेवीदार यांच्या घरी जात आहे आणि एजंट लोक जे आहे भीतीनं जे आहे परेशान झालेले आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा जिल्हा पोलीस प्रशासनाकडे हे गेले, वरळा पोलीस स्टेशनमध्ये गेले, SP साहेबांकडे गेले, DDIR गेले, पण कुठेही न्याय मिळाला नाही आहे। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आज त्या संपूर्ण महिला आलेल्या आहे, एजंट लोक आलेले आहे। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण विधी कक्ष विभागाच्या जिल्हाध्यक्ष कुमारी मंजूताई लेडांगे यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व महिलांना जे आहे न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,
आणि ज्या पद्धतीनं या ठेवीदारांचे आणि तिथल्या एजंटचे जे आर्थिक शोषण झालेले आहे त्या संपूर्ण ज्या गोष्टी ज्या आहे आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक इथले DDR आणि संबंधित जे आहे विभाग जे आहे त्यांच्याकडे जाऊन आम्ही ते दाद मागणार. जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट मंजू लेडांगे, मनसेविधी जिल्हाध्यक्ष, वरोडा येथील दाम्पत्य नर्मदा पेंदोर व दत्ता बोरीकर या पती पत्नीने 2014 एक तेजस्वनी पतसंस्था ओपन केली व या पतसंस्थेमध्ये काही ठेवीदारांनी आणि काही एजंट लोकांनी 2 ते 3 कोटीची गुंतवणूक केलेली. या पतसंस्थेची मॅच्युरिटी झाल्यानंतरही यांना पैसे यांची परतफेड देण्यात आलेली नाही. त्यानंतर यांनी सर्व एजंट व ठेकेदारांनी याची विचारपूस करण्याकरिता या दाम्पत्याकडे गेले असता यांनी उडवाउडीचे उत्तर देऊन त्यांची रक्कम त्यांना परत केलेली नाही. आज जे 2017 त्या पैशांकरिता त्यांच्या घरी जात आहेत तेव्हा त्यांना हे घरी मागण्याकरिता गेले असता त्यांना धमकवून त्यांना जीव मारण्याची धमकी देऊन यांना हाकलवून लावले जाते. याकरिता त्यांनी पोलिसांची मदत घेतली, पोलिसांकडे तक्रार केली परंतु कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये यांची दखल घेण्यात आलेली नाही. त्यानंतर या एजंटताई नलिनी जोशीताई आहेत यांनी पैसे मागण्याकरिता एकदा दत्ता बोरीकर यांच्या घरी गेले असता त्यांनी त्यांना भर रस्त्यामध्ये मारझोड करून त्यांना साळीसोळी त्यांची खेचून त्यांना भर रस्त्यात मारहाण केली व या मारहाण केल्याबाबतची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशन वरोडा येथे दिली असता पोलिसांनीही कुठल्या प्रकारचा गुन्हा नोंद केलेला नाही व त्यांना तिथूनही हाकलून लावण्यात आलेले आहे. या प्रकारचं या महिलांवरती अत्याचार होतोय. ठेवीदार जे आहेत ते आज एजंट लोकांच्या घरी जाऊन त्यांना विचारपूस करत आहेत. शेतकरी आणि गोरगरिबांचा पैसा यात गुंतलेला आहे. त्यांना तो पैसा मिळवून देण्याकरिता त्यांच्या या दोघा दाम्पत्यावरती गुन्हा नोंद MPRD ॲक्टखाली गुन्हा नोंदवावा व या ताईला मारहाण केली याच्यावरतीही प्रशासनाने लक्ष घालून त्यांच्यावरती गुन्हा नोंदवावा अशी आमची महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे मागणी आहे. जर त्यांच्यावरती MPRD ॲक्टखाली गुन्हा दाखल न झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असं आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे इशारा दिलेला आहे. जय महाराष्ट्र. MSPM ग्रुप, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, 5 CBSE और स्टेट बोर्ड स्कूल, 1 जूनियर कॉलेज, 1 पॉलिटेक्निक कॉलेज, 1 आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज एवं नर्सिंग होम, 1 D Pharm कॉलेज, 4 ITI कॉलेज, 1 Somaya Films और 1 24 Frame Film Studio. 250 शिक्षक और 300 सहायक कर्मचारी का विशाल स्टाफ, 28 वर्षों से 30,000 से अधिक छात्रों को अपना उज्जवल करियर बनाने की सुविधाएं प्रदान कर रहे हैं. यह संभव हुआ है आइकॉन ऑफ महाराष्ट्र एजुकेशन और MSPM ग्रुप के चेयरमैन श्री PS अंबेडकर के दूरदर्शी नेतृत्व से. हार्ड वर्क एंड पर्सीवरेंस विद द जेन्युइन एंड लॉजिकल अप्रोच ऑलवेज गेट्स यू टू योर ड्रीम पोजीशन. दिस इज माय एक्सपीरियंस एंड आई मोटिवेट माय स्टूडेंट्स फॉर द सेम. और आइकॉन ऑफ विदर्भ एजुकेशन तथा MSPM ग्रुप के उपाध्यक्ष श्री पीयूष अंबेडकर के भविष्यवादी दृष्टिकोण के साथ. छात्रों को भविष्य की चुनौती के लिए तैयार होना चाहिए, इसीलिए उन्हें नवीनतम तकनीक और सुविधाएं मिलनी चाहिए, यही मेरा दृष्टिकोण है. और प्रबंधन की सबसे प्रेरणादायक महिला श्रीमती अंकिता पीयूष अंबेडकर के साथ. मैं सही चीजों को सही समय पर सही जगह पर रखने में विश्वास रखती हूँ. अब हमारी नीट, JEE और MHT CET की कोचिंग हमारे 100% सफल ट्रैक रिकॉर्ड के साथ आपके बच्चे को एक सफल डॉक्टर और इंजीनियर बनने के लिए तैयार करके उनके भविष्य को संवारने के लिए तैयार है. सौमया करियर इंस्टीट्यूट, सीमित सीटें, उचित शुल्क. संपर्क करें 9271526128 या 9168901429. पता: सौमया कैंपस, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर. बाजार समिति के हुए चुनाव में राजुरा में भाजपा से युति करके जश्न में भाजपा अध्यक्ष के साथ नाचने की वजह से चंद्रपुर के पूर्व जिला अध्यक्ष प्रकाश देवथले का वीडियो वायरल हुआ और उन्हें प्रदेश अध्यक्ष नाना पटोले द्वारा पद से बर्खास्त किया गया. इस मामले में अपना पक्ष रखते हुए आज प्रकाश देवथले ने कहा कि ये उनका निर्णय नहीं था और स्थानीय पदाधिकारियों ने ऐसा किया और उन्हीं की विनती पर मैं अचानक वहाँ पहुँचकर नाचा था. और बाजार समितियों के चुनाव में इस तरह की युति इससे पहले भी कई जगह पर हो चुकी है, इसलिए मुझे कम से कम अपना पक्ष रखने का मौका मिलना चाहिए था. मैंने अपना सारा अहवाल उच्च पदाधिकारियों को भेज दिया है और उनसे न्याय की उम्मीद कर रहा हूँ. अच्छा, पत्रकार परिषदे माध्यम गजानन बुटके
धीरज जी उंगुले आणि आमचे मुन्ना तावडे आणि माझे सर्व पदाधिकारी. आज आम्ही या ठिकाणी काही गोष्टीचा खुलासा करायचं होतं. मागील अनेक दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या जवळजवळ 12 पैकी 7 बाजार समितीमध्ये काँग्रेस पक्ष समर्थित उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. आणि या काळामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची कामे व्हावी याकरिता जे आहे वेगवेगळ्या आघाडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीला आम्ही समोर गेलेलं होतं. आणि अशा वेळेस या सगळ्या गोष्टी होत असताना काही टी व्ही चॅनलमध्ये मी त्या ठिकाणी डान्स करतानाचा जो व्हिडिओ आला होता ते व्हिडिओ त्या ठिकाणी मी बाहेरून आलेलो होतो. आणि ज्या ठिकाणी निवडणूक होत होती त्या ठिकाणी जे आहे आल्यानंतर जे आहे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जे आहे निवडून आलेले जे आमचे उमेदवार होते ते बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून जे आहे त्या ठिकाणी तो डान्स झालेला होता. आणि कुठल्याही प्रकारचा भाजपासोबत आघाडी किंवा अशा प्रकारचा विषय नव्हता. कारण की स्थानिक स्तरावरती ते नेते ठरवतात आणि त्या ठिकाणी या सर्व आघाड्या पॅनेल्स तयार होत असतात. आणि त्या माध्यमातून पक्षाने मला जे आहे या सर्व विषयावरती जे आहे जिल्हाध्यक्षपदावरून पदमुक्त केला असं पत्र मला काल प्राप्त झालेला होता. तर यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांनी जे आहे या ठिकाणी 2 ऑब्झर्वर या ठिकाणी पाठवले असते तर त्या माध्यमातून जी चौकशी झाली असती आणि ती चौकशीच्या माध्यमातून आमची जे डिसिप्लिनरी ॲक्शन कमिटी आहे त्याकडे समजा मला दाद मागायला किंवा त्या ठिकाणी मला माझी बाजू मांडायचं चान्स दिलं असतं तर ते उत्तम झालेलं असतं. आणि मी मागील 20 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना जवळजवळ या दुसऱ्या टेनरमध्ये सुद्धा जे आहे अनेक वेळा पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेतलेल्या आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही पक्षाची नोंदणी करून जे आहे पक्ष बळकटी करण्याचं काम केलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये खासदार असो किंवा आमदार 3 आमदार असो 2 विधान परिषदेचे आमदार आहे शिक्षक ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी शिक्षक कॉन्स्टिट्युएन्सी या सर्व निवडणुकांमध्ये जे आहे अहोरात्र जे आहे जवळजवळ 10 ते 15 दिन राहून जे आहे पक्षाला कसं बळकटी देता येणार या माध्यमातूनच जे आहे आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि मी कुठल्या काँग्रेस पक्षाची गद्दारी केली किंवा कुठल्या असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी झालेला नाही आहे. सामान्य कार्यकर्ता सामान्य पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन वर आणि पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन जे आहे आम्ही आमची काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे. हे जे मला पत्र प्राप्त झालं होतं त्या माध्यमातून माझी जी बाजू आहे ती माझ्या जिल्ह्यातील व माझ्या जे हितचिंतक आहे त्यांच्यापर्यंत बातमी गेल्यानंतर जे आहे मला माझा खुलासा करायचं होतं की यामध्ये पक्षाने समजा ऑब्झर्वर पाठवून या सगळ्या गोष्टी केल्या असत्या. कारण की अनेक ठिकाणी अशा प्रकारचं पॅनल्स झालेले आहे. भद्रावतीला झालेलं आहे, मूलमध्ये झालेलं होतं, चिमूरमध्ये झालेलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे त्याची छानिशा केली असती तर ते मला असं वाटते की योग्य असतं. आणि एवढंच या माध्यमातून हे मला सांगायचं होतं. आणि पुढे जे आहे मला कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात या जे पत्र आलेलं आहे त्यामध्ये मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे माझं म्हणणं जे आहे त्या ठिकाणी मी सांगणार आहे पत्राच्या माध्यमातून. आपली बँक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित शेतकऱ्यांची बँक, शेतमजुरांची बँक, महिलांची बँक, युवकांची बँक, जिव्हाळ्यांची बँक, आपल्या सर्वांची बँक, 82 शाखा व 11 पे ऑफिसेस, 5000 कोटी खेळते भांडवलाकडे वाटचाल. सुरक्षित ठेवी, त्वरित कर्ज, ठेवीवर आकर्षित व्याजदर, लॉकर सुविधा, NEFT, RTGS, IMPS, इन्वर्ट अँड ECS सुविधा, CTS, CLG, PFMS, मार्फत लाभ, ATM, SMS अलर्ट व मोबाईल ATM व्हॅन, PM सुरक्षा विमा व जीवन ज्योती विमा योजना, 20 मिनिटात सोने तारण कर्ज अल्प व्याजदरात, शेती व्यवसायाकरिता सर्व प्रकारचे कर्ज, व्यवसायाकरिता कॅश क्रेडिट व प्रॉपर्टी मॉर्गेज कर्ज, पगारदार महिलाकरिता विशेष कर्ज योजना, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना
अल्प व्याजदरात त्वरित कर्ज, छोट्या व्यावसायिकांना त्वरित 50,000 कर्ज उपलब्ध, FPC आणि FPO अंतर्गत कॅश क्रेडिट कर्ज योजना, नाबार्ड पुरस्कृत योजना आणि इतर सर्व शासकीय योजनांसह खूप काही। आजच जवळच्या शाखेत भेट देऊन कर्ज योजनांचा लाभ घ्या। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर।